नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करूया। नागपूरमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता पालिकेकडून अधिकच्या उपाययोजना करण्यात येत आहेत। आजपासून नागपुरात लसीकरण आपल्या परिसरात ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला गेलाय। या मोहिमेमध्ये 45 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाईल। पालिकेच्या सर्वच केंद्रांवर हे लसीकरण केलं जाणार आहे। जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात यावं असा या अभिनव मोहिमेचा उद्देश आहे। तसंच आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे लसीकरण केलं जाईल। प्रत्येक केंद्राच्या परिसरात ही मोहीम राबवण्याची योजना आहे, त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। तुषार, नागपूर पालिकेनं आजपासून लसीकरण आपल्या परिसरात ही एक अनोखी मोहीम सुरू केलेली आहे, या मोहिमेचा नागपूरकरांना मोठा फायदा होत असल्याचंच दिसतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर आजपासून नागपूर महानगरपालिकेचा हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे। साधारण 10 वाजता महापौर आणि आयुक्तांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात होणार आहे। नागपूरमध्ये ज्या 96 केंद्रावर आधी लसीकरण होत होतं ते 96 केंद्रावर तर लसीकरण सुरू राहील। या व्यतिरिक्त आणखी 104 केंद्रावर हे लसीकरण होणार आहे। आणि महत्वाची गोष्ट की वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे हे फिरतं लसीकरण केंद्र असेल। आज जर का एका नगरामध्ये असेल तर उद्या ते दुसऱ्या नगरामध्ये असेल। म्हणून या उपक्रमाला नागपूर महानगरपालिकेने लसीकरण आपल्या परिसरात अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे। आणि महत्वाची गोष्ट की हे लसीकरण मोहीम घ्यायचा उद्देश की अनेक असे वस्ते आहे म्हणजे विशेष करून झोपडपट्टी असेल त्या भागातले नागरिक लसीकरणासाठी फारसे उत्सुक दिसत नव्हते, त्यामुळे त्यांना यासाठी आकर्षित करणं हा देखील एक उद्देश आहे। आणि महत्वाची गोष्ट की नागपूरमध्ये आजपर्यंत जर का बघायचं झालं तर जो पहिला डोस घेण्याची नागरिकांची संख्या जी साधारण 5,60,000 आहे आणि दुसरा डोस ज्या नागरिकांचा झाला तो साधारण 1,60,000 आहे। अजूनही जे 4 लाख नागरिक आहे त्यांचा दुसरा डोस बाकी आहे, पण कोविशिल्डची तारीख वाढवल्यामुळे साधारण 84 दिवसाचा वेळ देण्यात आल्यामुळे जो पहिला डोस घेण्यासाठी अनेक नागरिकांना या संदर्भात माहीत नव्हतं की लसीकरण केंद्रावर पहिला डोस सुरू आहे, त्यामुळे अशा नागरिकांना आता पहिल्या डोससाठी आकर्षित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने हे मोहीम राबवलेली आहे। अजिंक्य, तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। मुंबईमध्ये 3 दिवस थेट लसीकरणाची मुभा देण्यात आलेली आहे। 24 ते 26 मे दरम्यान थेट लसीकरण करता येऊ शकणार आहे। 45 वर्षांवरच्या वयोगटासाठी ही विशेष सवलत दिली गेलेली आहे। 18 ते 44 या वयोगटासाठी मात्र नोंदणी बंधनकारक असणार आहे। 27 ते 29 मे दरम्यान ऑनलाईन नोंदणीद्वारे लसीकरण सुरू असणार आहे। रविवारी मात्र लसीकरणाचा कार्यक्रम बंद ठेवला जाणार आहे। लसीकरणाबाबतचं वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे। 45 हून अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी वॉक इन लसीकरणाची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, वॉक इन लसीकरणाबाबत देखील आता पालिकेनं एक वेळापत्रक जारी केलं आहे। 45 वर्षांहून जास्त ज्यांचं वय आहे त्यांना वॉक इन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? खर तर आपण बघितलं तर मुंबईमध्ये काल रविवार होता आणि रविवारी अनेक ठिकाणी लसीकरण थांबण म्हणजे बंद पडलं होतं, कारण लसींचा साठा कमी होता अशी तक्रार एकूणच करण्यात आलेली होती। गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं असेल तर दुसरी डोस किंवा दुसरी लस घेताना सुद्धा नोंदणी करावी लागते आणि याच समस्येवरती पर्याय म्हणून आठवड्यातले 3 दिवस वॉक इन आणि आठवड्यातले उरलेले 3 दिवस तुम्हाला म्हणजे सगळं जी नोंदणी आहे रजिस्ट्रेशन करून मगच लस घेता येईल अशा पद्धतीची एक सिस्टीम आता सध्या सुरू करण्यात आलेली आहे। 45 वयोगटाच्या वरील लोकांसाठी ही सुविधा सगळ्यात प्रथम सुरू करण्यात आलेली आहे। सर, तुमचे 84 दिवस पूर्ण झालेले असतील तरच तुम्हाला या वॉक इन पद्धतीनं लस घेता येणार आहे। खरं तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये लसींची मागणी प्रचंड होती, अनेकांनी पहिला डोस घेतला, त्याच्यामध्ये वयोवृद्ध मंडळी सुद्धा आहेत, तर 60 वर्षाच्या वरील व्यक्तींना वॉक इन पद्धतीने लस मिळू शकते या 3 दिवसांमध्ये। साधारणपणे कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसी सध्या अनेक वॅक्सिनेशन केंद्रांवरती मिळतात, त्याच्यामुळे जर तुम्ही पहिला डोस कोविशिल्डचा घेतला असेल
तर तुम्हाला वॉक इन पद्धतीने दुसरा डोस सुद्धा कोविशिल्डचा मिळू शकतो. आणि कोवॅक्सिनच्या बाबतीत मात्र तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि उरलेले जे 3 दिवस आहेत, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, या 3 दिवसांसाठी जे तुमचं कोविन ऍप आहे त्या कोविन ऍप वरती तुम्हाला स्वतःच्या सगळ्या डिटेल्स भरणं गरजेचं आहे. त्यानंतर एक टोकन दिलं जाणार आहे आणि त्या टोकन नंतरच जी मुभा आहे लसीकरणाची ती तुम्हाला मिळू शकेल. याच्यामध्ये तुम्हाला केंद्र सुद्धा निश्चित करता येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ड्राईव्ह इन सुद्धा केंद्र अनेक ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहेत. काही खासगी केंद्रांवरती सुद्धा पालिकेने लसी पुरवायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे जे नागरिक वारंवार तक्रार करत होते की लस मिळत नाहीये किंवा सिनियर सिटीजन्सला त्रास होत होता, असं अनेकांसाठी हा निर्णय फार महत्वाचा आहे. अगदी खरं. सुस्मिता, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. विदर्भातल्या अकोला भागामध्ये काही दिवसांपासून लसीचा मोठा तुटवडा जाणवत होता. मागणी केल्यानंतर आता जिल्ह्यासाठी लसीचा मुबलक साठा दिला गेलेला आहे. अकोला विभागाकरता 63,650 कोविशिल्ड आणि कोविशिल्ड वॅक्सिनचा साठा मिळालेला आहे. याकरता अकोला जिल्ह्यासाठी म्हणून 11,200, अमरावतीसाठी 17,050, बुलढाण्यासाठी 12,500, वाशिमसाठी 11,000 आणि यवतमाळसाठी 11,900 इतक्या लसीचे डोस वितरित करण्यात आलेले आहेत. साठा उपलब्ध झाल्यामुळे काही प्रमाणात या विभागांमधल्या जिल्ह्यांमध्ये लसींचा तुटवडा कमी होऊन लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येऊ शकेल. अकरा हजार 200 आपण दिलेले आहे. आता अमरावतीला 17,050, बुलढाण्याला 12,500 आणि वाशिम 11,000 आणि यवतमाळला 11,900 अशा प्रमाणे आपण वितरण करणार आहे. आणि अमरावती आणि अकोल्याचं वितरण झालेलं आहे. पुढची बातमी बघूया. नागपूरमध्ये गेल्या 24 तासात म्युकर मायकोसिसच्या 24 रुग्णांची भर पडलेली आहे, तर 3 रुग्णांचा म्युकर मायकोसिसमुळे मृत्यू देखील झाला आहे. नागपूरमध्ये म्युकर मायकोसिसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 49 इतकी झालेली आहे. इतकंच नाही तर आत्तापर्यंत 964 म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे म्युकर मायकोसिसवरील औषधांचा साठा उपलब्ध नसल्यानं अनेक रुग्ण औषधांच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूरकरांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल. म्युकर मायकोसिसचे 24 नवे रुग्ण आढळलेले आहेत. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा फोनलाईनवरनं. तुषार, नागपूरमधला म्युकर मायकोसिसचा धोका दिवसागणिक वाढू लागलेला आहे. औषधांचा त्या तुटवडा जाणवतो आहे. कशा पद्धतीनं पालिका आणि जिल्हा प्रशासन या सगळ्या आव्हानांना तोंड देत आहे? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर सातत्याने म्युकर मायकोसिसचे रुग्ण नागपूरमध्ये सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. आपण जर का कालची आकडे बघितले, 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, 24 रुग्णांची नोंद झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत 49 रुग्ण नागपूरमध्ये दगावले देखील आहे. आणि सोबतच जर का आतापर्यंत मागच्या 4 महिन्यामध्ये म्हणजे दुसऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जर आपण बघायचं झालं तर साधारण 963 रुग्णांची नागपूरमध्ये नोंद देखील झालेली आहे. यावरनं कल्पना येते की नागपूरमध्ये म्युकर मायकोसिसचा विळखा किती घट्ट होताना पाहायला मिळत. दुसरीकडे प्रशासनाकडे इन्फोटोसिरिन बी नावाचं जे इंजेक्शन आहे ते देखील उपलब्ध नाही, त्यामुळे आणखी घोळ आणि चिंता ही वाढत चाललेली आहे. विशेष करून जर का बघायचं झालं तर सध्या तरी प्रशासनाने एसयूपी तत्वावर हे औषध वितरित केलं जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून खासगी आणि सरकारी रुग्णालयाला जिथे जिथे रुग्ण आहेत तिथेच ते औषध दिलं जात आहे. ओपन मार्केटमध्ये औषध उपलब्ध नाही. मात्र रुग्णांची संख्या बघता मिळणारा जो कोटा आहे जिल्हा प्रशासन तो अत्यंत कमी आहे, त्यामुळे अनेक रुग्णांची जी वेटिंग लिस्ट आहे अजूनही कायम आहे. आणि महत्वाचा विषय की सातत्याने रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना प्रशासनाची देखील चिंता वाढलेली आहे. तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. 12वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडलेली आहे आणि यावेळेला राज्यांसमोर परीक्षेसंदर्भात 2 पर्याय ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेली आहे. परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्या किंवा परीक्षेची पद्धत बदला, हे 2 पर्याय राज्यांसमोर ठेवण्यात आलेले आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाचे सल्ले देखील मिळालेले आहेत. राज्य सरकारनं 25 मेपर्यंत यासंदर्भात विस्तृत सूचना पाठवण्याचे निर्देश दिले गेले. तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता 1 जूनपर्यंत 12वीच्या परीक्षांसंदर्भात
पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कुछ राज्यों ने कुछ समय मांगा है और सुझाव देने के लिए और उनको कहा गया है कि 25 मई तक वो अपने सुझाव दे देंगे ताकि जल्दी से जल्दी हम इस अनिश्चितता को दूर कर सकेंगे. मुझे याद आता है कि जब हमने आपकी CBSE बोर्ड की इंटर की परीक्षाओं को स्थगित किया था तब हमने आपसे कहा था कि हम 1 जून तक इन परिस्थितियों का आकलन करेंगे. जो भी परिस्थितियाँ होंगी वो आपकी सुरक्षा और आपका भविष्य हमारे सामने दोनों चीज़ें हैं. सुरक्षा पहले और उसके बाद आपका भविष्य. इन दोनों को देख करके हम फिर 1 जून को आगे का आपको अवगत कराएंगे जो भी परिस्थितियाँ होंगी. आणि आता बातमी 10वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातली. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न अद्याप मार्गी लागत नाहीये. हायकोर्टानं राज्य सरकारच्या 10वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकार विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका देण्याऐवजी त्यांची ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याची मागणी होतीये. मात्र शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचं म्हटलेलं आहे. सध्या कोरोना संकटामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करणं हे अधिक महत्त्वाचं असून आपण आपली बाजू कोर्टात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच येत्या 2 ते 3 दिवसात 12वीच्या परीक्षेबाबतही निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आपल्या ज्या बोर्डाची मुलं आहेत SSC बोर्डाची ती जवळपास 14 लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना ती पूर्णपणे सुरक्षित वातावरणात केली गेली पाहिजे. मुलांना जे आहे ते जसं मी सांगितलं की दोन्ही तऱ्हेचं जे आहे ते मार्गदर्शन आणि त्या तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर वॅक्सिनेशन आहे. तर केंद्र सरकारने जास्त प्रमाणामध्ये वॅक्सिन द्यावे आणि मुलांचं आणि काम करणाऱ्या लोकांचं काही विचार करावा. त्यामुळे तोपर्यंत आमचं असं म्हणणं होतं की ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही परिस्थिती बघू. तुम्ही 1 महिन्यानंतर परीक्षाबद्दल बोलता आहात त्यावेळेची परिस्थिती काय असेल महाराष्ट्रामध्ये कारण आज आपण सगळेजण जाणताय लॉकडाऊन आहे. उद्या विद्यार्थ्यांना यायचं म्हटलं तर कशा तऱ्हेने येणार. 1 महिन्यानंतर काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यामुळे हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला पूर्ण काळजी करून आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं हित आणि देशाचं हित घेऊन तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. आम्ही या काळामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ते दौऱ्यावरती जाणार होते. आपल्यालाही माहिती आहे जे वादळामध्ये झालेलं नुकसान ज्या संदर्भात ते दौरा करणार होतं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बैठक देतील. आजसुद्धा माझं सकाळी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला 1-2 दिवसामध्ये बैठक देतो तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमची बैठक होईल आणि मंत्रिमंडळासुद्धा आम्ही ह्या गोष्टी घेऊन जाऊ. आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय उच्च न्यायालयसुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडू की ही करोनाची परिस्थिती ही असाधारण अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांना सुरक्षित वातावरण कसं देता येईल आणि पुढच्या वर्षी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं म्हणतो. माननीय उच्च न्यायालयाला आम्ही आमचं म्हणणं सांगू. आमच्या माध्यमातून AG त्यांचं म्हणणं मांडतील आणि मला असं वाटतं की आम्ही ही जी परिस्थिती निर्माण झालेली ही असाधारण अशी परिस्थिती आहे. कोणीच विचार केला नव्हता की अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होईल. पहिल्या लाटेमध्ये आपल्याला वेगळं वाटलं होतं, दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला वाटलं होतं कदाचित ती त्याच्यापेक्षा कमी असेल, परंतु आपण आज परिस्थिती बघतोय की तो स्ट्रेन खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिकिंग निर्माण करत आहे आणि अशा वेळेला तिसरी लाटेबद्दल आपण चर्चा करतोय. ती सुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये होते कारण पहिल्या लाटेमध्ये मुलं नव्हती पण दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये आता मुलांवर याचा इम्पॅक्ट व्हायला लागला आहे. आणि म्हणून आम्ही कोर्टाला आमची बाजू सांगू. कोर्टाने जे आम्हाला प्रश्न विचारले त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देऊ आणि ह्या असाधारण परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही या संदर्भामधला आम्ही कोर्टामध्ये जे आमचा GRB करतो आम्ही कोर्टामध्ये सादर करून कोर्टाला आमचं म्हणणं मांडू. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असला तरी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. नाणार प्रकल्पाबाबत आघाडी सरकार अनुकूल आहे पण मच्छीमार स्थानिक असलेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प होणार असल्याचं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे. नाना पटोले हे राजापूर दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. विशेष करून तिथल्या स्थानिक लोकांच्या जमिनी काही उद्योगपती मित्रांनी त्यांच्या गुजरातच्या ज्या घेतलेल्या आहेत तो एक प्रश्न त्याच्यात महत्त्वाचा आहे.
कमी भावाने जमिनी घेऊन ते नानार प्रकल्प तिथे येतो आणि तिथे शेतकऱ्यांची लूट झालेली आहे, त्याच्याबद्दलचा एक निर्णय घेतला जावा आणि मच्छीमारांचा प्रश्न त्या माध्यमातून त्यांना जे काही कॉम्पेन्सेशन आपल्याला देता येईल तो एक तपासून नाणार हा प्रकल्प झाला पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न केला जाईल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. अजूनही राज्यातल्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही आहे, त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन तर करावंच लागणार आहे. सोबतच सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मास्क लावणं. मात्र मास्क लावताना एक खबरदारी घ्या, मास्क लावल्यानंतर नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जाईल अशा पद्धतीनं हा मास्क लावा. कोरोना संदर्भातले नियम पाळा आणि सुरक्षित रहा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.